विड्यातील सुदर्शन पाटील यांना मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषद भारत तर्फे पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. मिरज येथे संपन्न झालेल्या मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषद भारत तर्फे पुरस्कार दिला जातो. दिनांक 29 ऑगस्ट क्रीडा दिन रोजी क्रीडा प्रशिक्षक सुदर्शन पाटील यांना सुवर्णलक्ष क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. यावेळी हा पुरस्कार त्यांना सांगली मिरज व कुपवाड महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय. याचबरोबर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संजय बजाज, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष राहुल पवार उपस्थित होते. सुदर्शन पाटील हे विट्यातील क्रांतिसिंह नाना पाटील शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांनी आजपर्यंत अनेक खेळाडूंना कराटेचे प्रशिक्षण देऊन त्यांना भक्कम केले. या पुरस्काराने त्यांचे विद्यार्थी वर्गातून व पालक वर्गातून सर्वत्रच कौतुक व अभिनंदन होताना दिसत आहे. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.